महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल असंच मी म्हटलं होतं, त्याच्यामध्ये काही वावगं नाही, म्हणजे जागा वाटपामध्ये त्याच्यावरून तिढा निर्माण होणार नाही, बिलकुल होणार नाही, काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि जो फॉर्म्युला नवीन फॉर्म्युला समोर होते की जवळपास कमी जागा शिवसेना लढू शकते पण मुख्यमंत्री पद त्यांना थोडं काही नाही, अजून काही ही चर्चा आमच्यात झालेली नाही. काय कुठपर्यंत आहे, अंतिम टप्पे झाले की अजून नाही? अजून सुरुवात आहे, आता सुरुवात आहे, चर्चा सुरू होईल. आता गणपती उत्सव होता त्यामुळे थोडस शिथिलता सगळीकडे आली होती राजकारणामध्ये, ती आता सुरुवात होईल. हा काही विषयावर वाद नाही म्हणता यायचं, चर्चा आमची होईल. थोडस आग्रही प्रत्येकाचा अधिकार आहे की आग्रही राहण्याचा, आपल्या साथे जर विजयी जागा होणार असेल तर सोडून घ्यायचा अधिकार हा प्रत्येकाचा असतो, ही चर्चा आहे, वाद नाही. मोदी आज महाराष्ट्रात आहेत, वर्ध्यामध्ये ते पोहोचले, कसं म्हटलं? एक असं आहे की भारतीय जनता पक्ष पूर्णपणे घाबरलेला आहे. पंतप्रधान महोदय वारंवार येत आहेत आणि लोकसभेच्या वेळेसही ते आले होते, आताही येतील, परंतु महाराष्ट्राच्या जनतेने जो काही निर्णय लोकसभेच्या वेळेस केलेला होता तो निर्णय तर महाराष्ट्र जनतेचा कायम आहे आणि महाविकास आघाडीला आणखी ताकद देणारा इथून पुढच्या कालखंडात राहणार आहे. मैंने कुछ गलत ऐसा बयान नहीं दिया था, मैंने बोला था कि कांग्रेस का महाविकास आघाड़ी का सीएम बन जाएगा, इसमें क्या, इसमें कोई